बदामाप्रमाणेच शेंगदाण्यामध्येही भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात बदाम जरी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसेल तरीही शेंगदाणे सर्वांच्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध असतात आणि मुलांच्या वाढीसाठी शेंगदाणे हे खूप महत्त्वाचे असतात चला तर मग अगदी भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारी शेंगदाणे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही जातीचे शेंगदाणे इथे वापरू शकता त्याचबरोबर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे त्याम एक वाटी शेंगदाणे घालून घेऊयात आणि त्यामध्येच एका वाटी शेंगदाण्याला आपल्याला दोन वाटी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता मी हे गॅसवर उकळत ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊयात आणि हे आप आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे कमीत कमी आपल्याला उक्ड़ सात ते आठ मिनटं हे शेंगदाणे चांगले उकळवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण झाकण ठेवूयात आणि सात ते आठ मिनटं हे उकळून घेऊयात आता सात ते आठ मिनटं झालेली आहेत आपले शेंगदाणे चांगले उकळलेले आहेत एकदा मिक्स करून घेऊयात हे शेंगदाणे जास्त पण नाही हलवायचे नाहीतर तर याचे टर्फल निघायला सुरुवात होते आता मी इथे पातेल्यावर अशा प्रकारे एक चाळण ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे शेंगदाणे घालून घेऊयात म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते सगळं निघून जाईल आणि फक्त शेंगदाणे आपले चाळणीवर राहतील आता सर्व पाणी निथळलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मी अशा प्रकारे इथे एक नॅपकिन टाकलेलं आहे आणि त्यावरती हे शेंगदाणे पसरवून घेऊयात म्हणजे जरी थोडंफार पाणी आपलं राहिलेलं असेल तरी हे कापडामध्ये सगळं शोषून घेतलं जाईल आपले शेंगदाणे चांगले सुकतायत तोपर्यंत मी इथे कढईमध्ये अशा प्रकारे मीठ घातलेलं आहे जर तुमच्याकडे बारीक वाळू असेल तर तुम्ही त्याचाही वापर इथे करू शकता आता मीठ आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि जे आपण कापडामध्ये सुकवलेले शेंगदाणे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकदम गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि हे आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्हाला जरी सुरुवातीला यामध्ये मीठ दिसत असेल शेंगदाण्याला खूप लागलेलं ला, तरी काहीच हरकत नाही जसजसे आपले शेंगदाणे भाजत जातील तस तसे याचं पूर्ण मीठ निघून जाईल आपल्याला मध्ये मध्ये हे हलवायचं आहे थोडा वेळ थांबायचं आहे पुन्हा थोडा वेळ हलवायचं आहे असं आपल्याला आणखीन चार ते पाच मिनटं करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता शेंगदाण्याचं मीठ पूर्णपणे निघालेलं आहे आणि आपले शेंगदाणेही चांगले भाजलेले आहेत खूप वेळ नाही लागत फक्त गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे आणि सात ते आठ मिनटं हे भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपले खारे शेंगदाणे भाजून झालेले आहेत अशा प्रकारे एक आपल्याला झाऱ्या घ्यायचा आहे म्हण आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत जेणेकरून बारीक मीठ आहे ते खाली राहील आणि फक्त शेंगदाणे आपले चाळणीमध्ये येतील तर अशा प्रकारे मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले की तुम्ही पाहू शकता याचे टरफले खूप सहजपणे निघत आहेत आणि शेंगदाणे हे आतपर्यंत लाल चांगले भाजलेले आहेत अगदी भट्टीसारखे झालेले आहेत हे शेंगदाणे तुम्ही हे शेंगदाणे जास्त क्वांटिटीमध्ये अशा प्रकारे भाजून बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि हवे तेव्हा मुलांना देऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची खारी शेंगदाण्याची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद